नमस्कार मी पंकज माडिक आपण पाहतात एस एस एम न्यूज सांगली जिल्ह्यासह कडेगाव तालुक्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे एकेडी एकीकडे कोरोनाचे पेशंट वाढत असताना दुसरीकडे मात्र कडेगाव तालुक्यातील काही गावे कोरोनापासून दूर आहेत कोरोनापासून सुरक्षित आहेत या गावांना कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी ग्रामपंचायत असेल दक्षता कमिटी असेल अतोकाट मेहनत घेत आहे नेमकी आज आपण आलेलो आहे कडेगाव तालुक्यातील वडेरायबाग या गावी या गावामध्ये कशा पद्धतीने कोरोनापासून बचाव करण्यासाठी दक्षता कमिटी आणि ग्रामपंचायत काळजी घेते त्याबाबत त्यांच्याकडून सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी वडेरायबा गावची सरपंच स्वाती धनाजी सराटे अलीकडंच आपल्या ह्या देशात जगात जी कोरो, कोरोना हा रोग पसरलेला आहे त्या रोगापासून संरक्षण होण्यासाठी आमच्या वडेरायबा गावाने खूप आम्ही प्रयत्न केले आणि ह्या प्रयत्नात आमच्या यश आले की आमचं गाव पूर्णपणे कोरोनामुक्त आहे आमच्या गावातलं जे आमचे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक आमचे जे पोलीस पाटील दक्षता कमिटी आशा वर्कर सर्व लोकांनी समस्त ग्रामस्थांनीसुद्धा आम्हाला भर भरपूर सहकार्य केलेलं आहे आणि ह्या सगळ्यांच्या सहकार्यानं सगळ्यांच्या कष्टानं आमचा गाव कोरोनामुक्त आहे आणि मला सांगावं असं अभिमान वाटतो की आमच्या ग्रामपंचायतीने एक चार वेळा चार ते पाच वेळा गावात औषध फवारणी केली औषध फवारणी करून सॅनिटायझरचा आम्ही घरोघरी किट किट देऊन लोकांना त्याचा कसा उपयोग वापर करायचा ते पटवून दिलं माननीय आमदार विश्वजित कदम यांनी सुद्धा आमच्या गावाला किट दिलेलं आहे सॅनिटायझरचं आणि स जिल्हा परिषद रेश्माताई साळुंके यांनी सुद्धा आमच्या गावासाठी व भरपूर त्याने आम्हाला वाटण्यासाठी मास्क मास्क दिले ते आमच्या गावासाठी आणि अंगली जिल्ह्याचे माजी अध्यक्ष जिल्हा परिषदेचे विक्रमभाऊ देशमुख यांनी सुद्धा आमच्या गावाला बरंच सहकार्य हो केलेलं आहे ह्या कोरोनासाठी आणि अशा सगळ्यांच्या सहकार्याने आमचं गाव पूर्णपणे कोरोनामुक्त आहे नमस्कार मी ग्रामसेवक ग्रामपंचायत वडीरायबाग कोरोना विषाणू प्रतिबंधक को उपाययोजनामध्ये ग्रामपंचायतीने आणि लोकांच्या सहकार्याने प्रयत्न केला आणि त्यामुळे आ, आज सध्या आमच्या गावात एकही पेशंट कोरोना असलेला एकही नाही आणि त्यामुळे आमचं गाव कोरोनामुक्त झालेलं आहे आमच सुरुवातीला आम्ही प्रथम तर आम्ही सर्वपक्षीय लोकांच लोकांचे जे गावातील मेन मेन कार्यकर्ते होते त्याचने आम्ही प्रथमता कोरोनाबद्दल उपाययोजनेबाबत सविस्तर आम्ही मार्गदर्शन केले त्यानंतर अंगणवाडी सेविका त्याचनेसुद्धा कोरोनाबद्दल प्रतिबंध उपाययोजनेबाबत आधी सुरुवातीला आम्ही मार्गदर्शन केले दौ, त्याचबरोबर आमच्या प्रत्येक दिवशी आज लाऊडस्पीकरवर द्वारे लोकांना जनजागृती करण्याचा खूप प्रयत्न केला आणि त्यानंतर आम्ही त्या उपाययोजना सुरुवातीला आम्ही ज कोरोना विषाणू निर्जंतुकरण करण्यासाठी औषध फवारणी केली त्याचप्रमाणे गटरवरसुद्धा आम्ही डी टीटचा वापर केला आणि जंतुनाशकाचा चार वेळा वापर केला त्याच गावात निर्जंतुकरण करता वेळी जे परगावावरून आमच्या गावात आले होते आत्तापर्यंत तीनशे चौदा लोकांनी आमच्या गावात म्हणजे वास्तव्य केले ते आणि त्या आम्ही त्यांचं हे कर निर्जंतुकरण करता वेळी त्यांच्या घरातने आम्ही औषध मारून त्यांचं घरसुद्धा निर्जंतुकरण केलं आणि त्याच्यामुळे मला वाटतं त्याच्यामुळेच आमच्या गावात एकही पेशंट आत्तापर्यंत कोरोना असलेला नाही नमस्कार मी सो प्रदीप घाडगे वडेरायबाग पोलीस पाटील वडेरायबाग गावामध्ये कोरोनामुक्तेच्या या लढाईमध्ये आमच्या गावामध्ये आमच्या गाव वडेरायबागमध्ये गा औषध फवारणी असू द्या किंवा दवा दुकान, दुकाना दुकानासमोरील आंतर आंत अंतर ह्याच्या ह्याच्यामध्ये असू द्या किंवा आमच्या गावातील ग्राम दक्षता समिती आपत्ती आपत्ती व्यवस्था समिती गा गावातील कर्मचारी लहान नागरिकांनी जी 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 कार्य करता येईल ते सर्व का सर्व कार्य आम्ही ह्या गावामध्ये राबवण्याचा प्रयत्न केला आहे काटोकरपणे प्रयत्न करण्यात करण्यात आमच्या गावाला यश आलेले आहे या यशामध्ये एकही रुग्ण असा आढळ अड़, आढळला नाही नमस्कार मी प्रकाश पांढरंग पवार वडीरायबाग ग्रामपंचायतचा सदस्य आणि दक्षता समितीचा सदस्य आहे आत्ताच आपणाला आमच्या सरपंच मॅडम पोलीस पॅट पाटील मॅडम तसेच आमचे ग्रामसेवक हो। यांनी आपल्याला आत्ता सांगितलं की आमचं गाव हे कोरोनामुक्त कशामुळे झालं तर आम आम्हाला जे ग्रामस्थांनी सहकार्य केलं आणि जे सहकार्य आम्हाला सर्व स्तरातून मिळालं आणि त्यामुळं आमचा हा गाव वडेरायबाग हा कोरोनामुक्त आहे असाच आमच्या गावचा बाकीच्या गावांनीसुद्धा आदर्श घ्यावा हीच माझी विनंती तर अशा पद्धतीने वडेरायबाग गावामध्ये एकही कोरोनाचा पेशंट सापडलेला नाही आमच्या गावाचा इतर गावांनीही आदर्श घ्यावा असे ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले आहे कॅमेरामॅन पवन सोबत एस एस एम न्यूज वडेरायबाग